हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीस फैशन टिप्स ब्लाउज डिजाइनिंग एंड ब्यूटी टिप्स चैनल मध्ये आज आपण ब्यूटीफुल लेटेस्ट फैशन ओरिगामी स्लीव्स कटिंग एंड टीचिंग पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा वीडियो पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कटिंग एंड टीचिंग सोप्या पद्धतीने समजेल। आधी आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत, कारण स्लीव्स कट करण्यासाठी खूप लॉन्ग मेथड आहे। त्यासाठी हा वीडियो तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला ही ओरिगामी पद्धतीची स्लीव कटिंग एंड टीचिंग करता येईल। ही स्लीव खूप सुंदर दिसते, म्हणजे बाजूबंद जसा आपण घातलेला असतो त्या पद्धतीने बाजूबंद सारखेच आपले पप हे ह्या स्लीव्सला असतील। म्हणजे वरच्या साइडला प्लेट्स येणार नाहीत, खाली बाजूबंदच्या ठिकाणी आपल्याला प्लेट्स पप येतील। नेहमीप्रमाणे स्लीव्स कट करून घ्यायची आहे, आपल्या मापानुसार स्लीव्स कट करायची आहे। अशा प्रकारे आपली स्लीव्सचा सेंटर काढून सेंटरला लाईन मारायची आणि मग 2 इंच वरती अशा प्रकारे आपण ते मापं घ्यायची आहे। 2 इंच, 1.5 इंच, परत 1 इंच अशा प्रकारे आपल्याला एका साईडला आपण अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे। तीच सेम प्रोसेस आपण सेकंड साईडला देखील वरच्या दिशेने घेणार आहोत, म्हणजेच 2, 1.5, 1 पॉईंट अशा प्रकारे आपण मार्क करून घ्यायचे। मार्क करून झाल्यावर त्या मार्कला आपण खालच्या दिशेने तिरकस असे कोन आकाराने अशा पद्धतीने लाईन अटॅच करून घ्यायची। सर्व बाजूने अशा प्रकारे डॉट्सला लाईन अटॅच करायचे आहे। दोघं साईडला आपल्या अशा प्रकारच्या लाईन्स येतील, म्हणजे आपण जे 2, 1.5 आणि 1 याला आपण लाईन्स अशा प्रकारे मारून घेणार आहोत। लाईन्स ड्रॉ झाल्यावर आपल्याला जे सेंटर काढलेले आहे, सेंटरच्या आजूबाजूचे ज्या लाईन्स केलेल्या आहेत त्या लाईन्स आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। म्हणजेच वरती 1/2 इंच असेल अशा पद्धतीने आपण त्या लाईन्स आजूबाजूच्या कट करून घेणार आहोत। पूर्ण दोघंही साईडच्या लाईन्स आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ केलेल्या लाईन्सवर कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली स्लीव्स लाईन्स कट केलेल्या दिसतील। ही अशी आपली स्लीव्स दिसेल। ती स्लीव्स आपल्याला सेंटरला कापडावर अशा प्रकारे पिनने अटॅच करून घ्यायचे। सेंटर आपले व्यवस्थित अटॅच होईल अशा पद्धतीने आपण पिनअप करायची आहे। सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला सेंटरला मार्क करून झाल्यावर आपल्याला साईडला 3 इंच घ्यायचे, 3 इंच नंतर 2 इंच घ्यायचे, 2 इंच नंतर 1 इंच घ्यायचे। म्हणजेच दोघंही साईडला आपल्याला अशा पद्धतीने सेम प्रोसेस करायची, ते मार्क करून घ्यायचे। मार्क हे डार्क स्वरूपात करायची आहे, म्हणजेच आपल्याला स्लीव्स कट करताना आणि स्लीव्स व्यवस्थित अटॅच करताना प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्यासाठी आपण मार्क केलेली जे 3 इंचचे जे अंतर आहे त्या ठिकाणी आपण जो जे भाग कट करून घेतलेली त्या भागांना अशा प्रकारे त्या मार्कनुसार पिनअप करायची। लहान मुलींच्या स्लीवसाठी आपल्याला वरचे जे आपण अंतर घेतलेली त्याच्यात 1/2 इंच कट करायचे आणि खालच्या साईडला देखील आपण 1/2 इंच कमी करायचे। म्हणजेच लहान मुलींची स्लीव देखील आपल्या मोठ्यांसारखीच येईल सुंदर अशी। जे मार्क केलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला खालच्या साईडला अशा पद्धतीने सरळ लाईन अटॅच करायची, त्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच जागा असेल अशा प्रकारे आपण ते कापड कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने स्लीव्स आपली तयार झालेली आहे। त्या पद्धतीने आपण मार्क केलेले भाग हा डार्क पद्धतीने करणार आहोत आणि मग स्लीव कट करून घ्यायची। वरच्या साईडला देखील आपण ज्या पद्धतीने स्लीव्स आहे त्या पद्धतीने ड्रॉ करून घेतलेले होते तशाच प्रकारे आपण कट करून घेत आहोत। सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित अशी स्लीव्स कट करून घेतलेली आहे। पिनअप आपण काढून घेणार आहोत। वरचे पेपर कटिंग काढून झाल्यावर आपली स्लीव्स अशी दिसेल आणि जे डॉट्स आहेत जो सेंटर आहे तो अशा पद्धतीने दिसेल। डॉट सेंटरच्या बाजूचा जो डॉट्स आहे तो अशा पद्धतीने प्रेस करून मग पप करून घ्यायचा आहे, म्हणजे प्लेट्स पाडून घ्यायची। सेकंड साईडचा देखील जो डॉट्स आहे तो अशा पद्धतीने पप करून प्लेट्स पाडून अशा पद्धतीने प्लेट्स
टाकून झाल्यावर तिला पिन अप करायची आहे, म्हणजे प्लेट्स व्यवस्थित बसतील। सेकंड प्लेट्स देखील आपण अशाच पद्धतीने प्रेस करून मग प्लेट्स करून घेणार आहोत। तीच पद्धत आपण साईडच्या साईडला देखील करणार आहोत, म्हणजेच दोघं प्लेट्स आपल्या एकमेकांवर येतील अशा पद्धतीने आपण परत प्लेट्स करणार आहोत। परत थर्ड प्लेट्स आपली अशी दिसेल। थर्ड प्लेट पाडत असताना देखील आपण इकडच्या साईडची प्लेट देखील अशाच पद्धतीने घेणार आहोत। परत आपण त्याला पिन अप करणार आहोत, म्हणजे सेटिंग आपली व्यवस्थित होते। आणि स्लीव्हच्या वरच्या भागाला प्लेट्स नसतील, ते नेहमीप्रमाणेच आपली स्लीव्स असेल, म्हणजेच पुढच्या फ्रंटला आपले फिश कट असेल अशा प्रकारचं आपण कटिंग करून घेतलेली। त्याचप्रमाणे आपल्याला ती स्लीव्स अटॅच करून घ्यायची। खालच्या साईडला आपल्याला खालून वरती फोल्ड करून पट्टी अटॅच करायची, त्यासाठी आपण पट्टी कट करून घेत आहोत। अशा प्रकारची पट्टी आपल्याला खालून आपल्याला वरून अटॅच करायची। अशा प्रकारे आपली ओरिगामी स्लीव्स तयार होईल। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला लेटेस्ट फॅशनच्या ब्लाऊज डिझाईन्स, स्लीव्स डिझाईन्स आणि बरेच काही तुम्हाला चॅनलला पाहता येईल। बघा तर कशी सुंदर दिसते आपली ओरिगामी स्लीव्स। पहिल्यांदाच आपण मराठीतून स्लीव्स स्पीच मेथड पाहत आहोत, त्यासाठी चॅनलला भरभरून लाईक कमेंट करा आणि सुंदर अशी स्लीव्स आपल्या ब्लाऊजला अटॅच करा। ज्या प्लेट्स आपण पाळून घेतलेल्या आहे खालच्या साईडला, आपण सरळ अशा पद्धतीने लाईन म्हणजे शिलाई टाकून घेणार आहोत। शिलाई टाकून झाल्यावर जो खालचा एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि पिनअप असतील त्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपण त्या स्लीव्सला अशा पद्धतीने जी स्ट्रिप्स तयार केलेली, पट्टी तयार केलेली, ती खालच्या दिशेने अटॅच करून फोल्ड करून फोल्ड दिशेने आपण शिवून घेणार आहोत। ही स्लीव्स खूप सुंदर दिसते आणि दिसायलाही आकर्षित करते, म्हणजेच आपल्या ब्लाऊजला लूकसुद्धा खूप सुंदर येतो। अशा पद्धतीने आपण स्लीव्सचा खालचा भाग फोल्ड करून परत शिलाई टाकून घेत आहोत, म्हणजेच स्लीव्स ही खूप सुंदर दिसते। आणि त्या फोल्ड केलेल्या भागावर आपण परत लेस अटॅच करून घेणार आहोत, म्हणजेच स्लीव्सला सुंदर असा लूक येईल। अशा प्रकारची वरच्या दिशेने आपण लेस अटॅच करून घेत आहोत, म्हणजेच बाजूबंद सारखा स्लीव्सला लूक येईल। तुम्ही देखील ट्राय करा स्लीव आणि मग मला कमेंट करा स्लीव्स कशी आली। मी तुम्हाला स्लीव्स ही डेमो स्वरूपात दाखवलेली आहे, ब्लाऊज शिवून मी पुढच्या वेळेस तुम्हाला ब्लाऊजला अटॅच करून दाखवेल। स्लीव्स ही डायरेक्टली आपल्याला आपली जी स्लीव्स असते त्याचप्रमाणे आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायची आहे, म्हणजेच वरच्या दिशेने प्लेट्स येणार नाही। मी आधी देखील तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने आपण स्लीव्स अटॅच करणार आहोत। मी तुम्हाला नेहमीप्रमाणे स्लीव्सचा खालचा भाग जो फिटिंगचा भाग आहे तो अटॅच करून दाखवते, म्हणजे शिलाई टाकून दाखवते। आपली स्लीव्सचा लूक हा अशा पद्धतीने ब्युटिफुल सुंदर असे पप प्लेट्स आपल्या स्लीव्सला आलेली आहे, म्हणजेच बाजूबंद सारखी आपली पप स्लीव्स ओरिगामी स्लीव्स ही दिसेल। कशी वाटली स्लीव्स लाईक कमेंट शेअर करा। तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। चला तर मग भेटूया अशाच एका लेटेस्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर।